किनारा लेते हुए विकेट के पीछे निकल गई है और पहला रन काफी तेजी के साथ पूरा किया, दूसरे रन के लिए पलटे गेंद सीमा रेखा की तरफ कुछ करी और निकल भी गई सीमा रेखा के बाहर चार रन के लिए। Exclusive mix by DJ Mahesh. थैंक यू डीजे, थैंक यू। इतना भारी स्ट्रोक नहीं था, तो भी थोड़ी सी गलती हुई मापोली के विकेटकीपर और उनके पीछे वाले दो खिलाड़ी द्वारा, फलस्वरूप गेंद निकल गई थी फाइन लेग सीमा रेखा के बाहर चार रन के लिए। चार रन से गावदेवी कोलिवली 45 के ऊपर एक खिलाड़ी के नुकसान पर। तीन ओवर का ये मुकाबला है, अंतिम ओवर प्रगति पथ पर है, अंतिम ओवर के अंतिम 5 गेंदे बाकी है। 45 पर निकल गई है कोलिवली, फिर से रईस। अरे इस गेंद को घूम के खेला है, पहला टप्पा खाती हुई गेंद निकल गई सीमा रेखा पार करती हुई चार रनों के लिए। चार रन से 49, एक खिलाड़ी के नुकसान पर गावदेवी कोलिवली अंतिम ओवर प्रगति पथ पर है, अंतिम ओवर के अंतिम 4 गेंदे बाकी है। इस बीच खराब गेंद है, खराब गेंद है, नो बॉल का इशारा आता हुआ, नो बॉल का इशारा। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने एक रन पूरा किया है बाई के रूप में। क्या कुछ हम पर डिसीजन लेते हैं देखना है। नो बॉल तो है ही है और रन भी निकाली है दोनों भी बल्लेबाजों ने, तो 2 रन से योगदान बढ़ चुका है 51 यानी कि 51 पर 1। 3 हिट की गेंद रहेगी और 3 हिट की गेंद खेलने के लिए निकल पड़े हैं वैभव। 40 के ऊपर बल्लेबाजी कर रहे, 50 का अवसर है, मौका है वैभव के लिए अगर 4 गेंदे खेलेंगे तो। आखिरी 4 गेंदे खेलने का मौका उनके पास मिल गया है और फ्री हिट की भी गेंद है उनके पास खेलने का अवसर है। तो 40 पर खेल रहे, अगर 10 रन बनाएंगे तो इस टूर्नामेंट में पहली 50 होगी वैभव के नाम। और उठा के खेला है गेंद को, फुल पावरफुल मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। छह रन से गावदेवी कोलिवली की स्कोर उछलता हुआ, छलांग मारता हुआ 57 की पायदान पर, यानी कि 57 एक खिलाड़ी के नुकसान पर। 46 पर खेल रहे वैभव, 50 से केवल मात्र 4 रन दूर है वैभव। जैसे कि 50 बन जाएंगे तमाम क्रिकेट प्रेमियों ने तालियां बजाकर उनका स्वागत करना है, उनकी बहुत ही भारी बल्लेबाजी, प्रेक्षणीय बल्लेबाजी, देखनी बल्लेबाजी। और इस गेंद को कट करना चाहते थे, गेंद वाइड है, एक रन की बढ़ोतरी होती हुई टीम के खाते में 58 एक खिलाड़ी के नुकसान पर। सूरज धीरे धीरे ढल रहा है और मैच का रंग धीरे धीरे वैभव बदल रहा है, काफी तेज तरार बल्लेबाजी हो रही है वैभव द्वारा। इस गेंद को उठा के खेला है मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए, 50 का आंकड़ा पूरा कर लिया है वैभव ने। 52 पर निकल पड़े वैभव। पर 1 गावदेवी कोलिवली 64 पर 1 और 52 पर खेल रहे, 52 पर खेल रहे वैभव। काफी अच्छी बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी। हमारे स्कोरर
हेमंत बता रहा है तुरंत, काफी टैलेंट स्कोरर है। आज के दिन के लिए हमें स्कोरर मिले हैं, मैंने पहली बार इस टूर्नामेंट में देखा है कि स्कोरिंग जिस तरह कर रहे हैं बिल्कुल किसी भी प्रकार की दिक्कतें पैदा नहीं होती है हमको कॉमेंट्री करने के लिए। बहुत ही टैलेंट कॉमेंट्री स्कोरर हेमंत, प्रशंसा करनी होगी। फिर से गेंदबाज तैयार है वैभव के सामने, 52 पर खेल रहे हैं। पैसे की बरसात काफी देर से हो रही है, आ रहे हैं पैसा। भगवान माली भगवान भरत भगवान माली उप सरपंच यांच्याकडून 1000 रुपयाच पारितोषिक आलेले, पैसे जमा झालेले आहेत। चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो चौकारासाठी आणि 4 षटकार होतोय। 70 धावा पूर्ण झालेल्या आहेत। थँक्यू डीजे। भरत माली उप सरपंच कोलिवली यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक 50 साठी आलेले आहेत आणि 58 खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे 70। हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने भिरकावून देण्यात येतो आणि चेंडू सीमापार होतोय। बघता चेंडू सीमापार होतोय। धावसंख्या झाली 74, जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष असेल मापोली संघासमोर आणि आता संधी असेल डीजे मास्टरला। थँक्यू डीजे। तर 61 या धावसंख्येवर नाबाद असलेला कोलिवली संघाचा धडाकेबाज फलंदाज वैभव 61 आणि संघाच्या धावसंख्या झालेले 74 जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष असेल। मी पृथ्वीकरण पुन्हा एकदा आपल्या समोर दाखवतोय। 61 नाबाद आहे वैभव, 0 आउट झाला होता कुमार आणि पुनीत नाबाद राहिला आहे। 8 या धावसंख्येवर गोलंदाजीचे पृथ्वीकरण असेल। आशिफ यांनी आपल्या संघासाठी एका षटकामध्ये 22 धावा प्रतिस्पर्धी पक्षाला बहाल केल्या होत्या। त्यानंतर आकाश याच्याकडनं 19 धाव वसूल केल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये रवीश यांनी गोलंदाजीवर मात्र 33 धावा कुठून काढल्या वैभव आणि त्याचा सहकारी पुनीत यांनी। धन्यवाद। जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष असेल 3 षटकामध्ये, म्हणजे 25 सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे महापोली संघाला। 25 सरासरीने कुठल्या पद्धतीने वाटचाल करतात, कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतात कोलिवली संघाचे गोलंदाज, चित्र स्पष्ट करण्यासाठी समालोचन करण्यासाठी माझ्यासोबत असलेले सतत 3 दिवस एक उत्कृष्ट मराठीचे उगवता तारासारखे उगवत असलेले कॉमेंटरेटर मराठीमधून प्लीज आइए मोनीश पाटील। येस, धन्यवाद लखडे सर। होळ्यात मॅचमध्ये अगदी ठसनवाली मॅच पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 19 आणि तिसऱ्या षटकामध्ये सर ज्याने मागच्या मॅचमध्ये कायापलट केलेला त्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये 33 धावा, म्हणजे विचार करा। वैभवने वैयक्तिक धावा जोडल्या गेल्या तर तब्बल 61 नॉट आउट 61 या टुर्नामेंटचं पहिलं अर्धशतक वैभवच्या नावावरती। यस, गोलंदाजीवरती सुद्धा आलाय वैभव। गोलंदाजी करण्यासाठी बघत काय करतोय। यापुढील होणारी मॅच विजयी संघ आणि मित कवाड अशी होईल आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना।
गोलंदाज सज्ज होतोय. वैभव आपल्या गोलंदाजी वरती. समोर असेल फलंदाज रविश. नक्कीच रविशच्या विरोधामध्ये वैभव काय होते बघ्यात. पहिला चेंडू यावेळेस अपील केली जाते. पंचांचा इशारा येईल नक्कीच. नॉट आउट इशारा आलाय पंचांचा. एकदा अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी पुन्हा एकदा. आणि सुखरूपरित्या दोन्ही खेळाडू मात्र आपल्या तंबूमध्ये पोहोचलेत. सर नक्कीच जर बघितलं गेलं ना तर जेव्हा गोलंदाजी रविश करत होता तेव्हा वैभवने तेथी जाव मारल्यात. आता वैभव गोलंदाजी करतोय आणि रविश समोर काय करेल म्हणजे टोशा टोसा द्यायची वेळ आली. बदला घेण्याचा प्रयत्न असेल परंतु कोण त्याच्यात सक्सेस होतील होईल ते पाहायचं. बदला घेण्यासाठीच रईस फलंदाजी आलेला आहे. यस नक्कीच. बदले की आग चिंगारी भडक रही है और उस चिंगारी को तकदील कर पाते है क्या आग में. दरम्यान माननीय श्रीयुत संतोषजी गुरव यस शेलार आणि सज्ज होते गोलंदाज पुन्हा एकदा. नक्कीच हॅलो. एकदा अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फडकावर जाऊन पोहोचते ती तब्बल 3 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ झालाय 3 यस 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावसंख्या मात्र फडकावर लागली गेली आहे. पुनश्चा एकदा वैभव सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती रविशच्या विरोधामध्ये. अरबाज स्ट्रायकरला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढचा चेंडू यावेळेस प्रहार केला जाईल. गॅप मध्ये आहे चेंडू. निघून जातो सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यस डीजे यस. धन्यवाद डीजे. या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती तब्बल 7 या आकड्यावर. हॅलो सिसनचे अध्यक्ष संतोषजी गुरव साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेस नक्कीच हलक्या गतीने चेंडूला लाफ केला. एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच खेळ चेंडूंचा खेळ झाला. 8 ही धावसंख्या मात्र फळकावर लागली गेली. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. रविश यावेळेस हलक्या गतीने चेंडूवरती जातोय आणि एक धाव मात्र या चेंडूवरती अंकित जाते आणि एका धावेच्या जोरावर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 9 या आकड्यावरती. 6 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावसंख्या फलकावर लागले. पहिलं षटक प्रगती पथावर असताना वैभव गोलंदाजीवरती सज्ज झालाय. त्याच्या विरोधामध्ये अगदी 2 मोठे फलंदाज रविश बॉन्ड आणि अरबाज मात्र पाहायला मिळाले होते. ज्यामध्ये जर विचार केला गेला तर अगदी 75 धावांचा पाठलाग करताना फलकावर पहिल्या षटकामध्ये जोडल्या गेल्या त्या फक्त 9 धावा. अगदी आता मात्र येणारे 12 चेंडूमध्ये मोठे फटके मॅच मध्ये रंगत आणायची असेल तर. जर या कोलिवली संघाचा विचार केला गेला ना तर कोलिवली संघ प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या आणि त्याचबरोबर जर विचार केला संघ जेव्हा तर पहिल्या षटकामध्ये यस वैभवच्या विरोधात धावा मात्र पळून काढल्या गेल्या त्या फक्त 9. यस गोलंदाज पोलाड सज्ज होईल रविश बॉन्डच्या विरोधामध्ये.
यावेस हलक्या गतीने चेंडूवरती प्रहार हॅलो आणि इथे मात्र फंबलिंग पाहायला मिळाली आणि नक्कीच दोन धावा पूर्ण केल्या जातील. अगदी दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोचली ती तब्बल 11 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ झालाय. 11 धावसंख्या फळकावर लागली गेली. पोलाड गोलंदाजीवरती सज्ज होतो. यस कोलिवली एक्सप्रेस पोलाड असं ओळखलं जात आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र नक्की चेंडूला हवेमध्ये उडवायचा प्रयत्न. एक धाव पळवली जाईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि यात हॅलो 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 12 हॅलो हॅलो चेक यस इथे मात्र विकेट मिळतोय. नक्कीच 12 धाव्यांवरती आता मात्र बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता सरळ. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच यस धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते ती तब्बल 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी वरती. पुढचा यावेळेस प्रहार केला जाईल. चेंडू निघून जातो सर सीमारेषे बाहेर षटकार. यस डीजे तर नवीन फलंदाज मैदानामध्ये मोईज आपल्याला पाहायला मिळतोय अगदी. आणि स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो आसिफ. बघूयात पुन्हा एकदा पुलाड सज्ज होतोय आसिफच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस अगदी पंचाचा इशारा येतो नो चेंडू आणि चेंडू निघून गेलाय तो यशकाच्या हात. मात्र या चेंडूवरती हिटचा चेंडू असेल. बघूया फ्रीडचा कशा प्रकारे फायदा उचलला जातोय. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हलक्या गतीने चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यस या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. तब्बल धावांचा पाठलाग करताना ते 75. दुसऱ्या प्रगतीपथावर असेल पोलाड गोलंदाजीवर झालाय. आणि नक्कीच विचार केला गेला तर 24 धावा मात्र फळकावर पाहायला मिळतात. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ढकलून दिले. अगदी गॅपमध्ये होता चेंडू. एकदा वंकित केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानलं जातोय. आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली.
गोलंदाज विकी सज्ज पुढचा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू हाताळला गेला पंचांचा इशारा इलियास इट इज अ वाइड अतिरिक्त रन मिलेगी और अतिरिक्त रन से सहायता बढ़ चुका है एक रनों से जा पहुंचा 26 रन के ऊपर 26 धाव संख्या मात्र फलकर जाऊन पोचली गेली। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो विकी पुढचा चेंडू हलक्या गतीने चेंडू अति प्रहार केलाय अगदी निघून जातोय चेंडू थर्ड मॅनच्या रिजन मध्ये फाइंड लेगच्या क्षेत्रात जाऊन पोहोचला आणि एक धाव मात्र त्या चेंडूवरती अंकित केली आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्या 27 या आकड्यावर। यावेळेस फलंदाज होतोय पुन्हा एकदा